आंब्याच्या पेट्या दरवर्षी प्रमाणे आलेल्या आहेत आणि या आंब्याच्या पेट्या म्हणजे कुठून येतात माहितीये तुम्हाला, देवघर मधून, बापर्डे गावातून। माझ्या काकांची मोठी बाग आहे, माझ्या काकांचं नाव आहे चंदू राणे आणि ह्या काकांची, आमच्या काकांची खूप मोठी बाग आहे आणि दरवर्षी मी तिथूनच, मला काकांकडून खूप सारे आंबे खायला मिळतात आणि हा देव खायचा आंबा तर फक्त देवगडचा, कारण देवगडच्या आंब्याची जी टेस्ट आहे ना ती कोणत्याच आंब्यामध्ये नाही। आणि मी खूप मोठी फॅन आहे अल्फेन्सोची, कारण तिथे जो आंबा मिळतो आणि त्याची जी चव असते ना, एक एक आंबा असा अप्रतिम असतो आणि त्याच्यापासून बनवायचे आहेत आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी ऑफ डिश। आणि माझं मुलांना, मला हे काकांकडून मस्तपैकी तीन पेट्या भेटलेल्या आहेत आंब्याच्या। आणि जर तुम्हाला देखील हे असे आंबे हवे असतील तर मी तो नंबर, काकांचा नंबर ना आणि लिंक सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काकांचा नंबर आणि नाव देत आहे, तुम्ही काकांशी कॉन्टॅक्ट करू शकता, काकांशी बोलू शकता। आणि मी स्क्रीनवरती सुद्धा काकांचा नंबर मेन्शन केलेला आहे। सो नमस्कार मंडळी, मी प्रियंका तुमचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे एक रेसिपी, एकदम गोड रेसिपी, स्वीट रेसिपी, ती पण मँगो पासून आणि तिचं नाव आहे मँगो रबडी। तर मग मंडळी आता आपण रबडी, मँगोची रबडी बनवायला सुरुवात करूया। मस्तगार थंड गार रबडीचा आनंद घेऊया या गरम गरम उन्हाळ्यामध्ये। तर आम्ही रबडी बनवायला सुरुवात करते। आधी गॅस ऑन करते। इथे मी 1 लिटर दूध घेतलं आहे म्हशीचं। रबडीसाठी आपल्याला फुल फॅट दूधच युज करायचंय आणि मी इन्स्टंट रबडी बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, आपल्याला ही झटपट बनवायची आहे, त्यामुळे सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे, तर तुम्ही नीट नोट करा। आता इथे दुधाला मस्तपैकी उकळी फुटली आहे आणि हे दूध आता आपल्याला थोडस आटवायचंय व्यवस्थित। आता हे थोडं अजून 10-15 मिनिटं आपण याला उकळवून घेऊया, म्हणजे थोडं आटेल ते, त्या आटल्यावर आपण पुढची तयारी करू। हे दूध आपल्याला थोडस आटेपर्यंत असंच हलवत राहायचंय, नाहीतर त्यातला असं ते दूध कसं खाली जरा लागतं ना, त्याने कटपट टेस्ट येते, म्हणून आपल्याला हे दूध कंटिन्युअसली मध्ये मध्ये हलवायला हवं आहे। आता इथे आपलं दूध आटायला सुरुवात झाली आहे आणि साईडला लागलेली मलई ना आपल्याला अशी चमच्याने क्लीन करत राहायची आहे, अशी ती काढून काढून असेल आपल्याला, आपल्याला हे थोडस अजून घट्ट करायचंय। आता दूध घट्ट होईपर्यंत इथे मी आता इथे थोडस दूध घेतलंय मी आणि या दुधामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर टाकते, कारण मी इन्स्टंट रबडी करणार आहे, जास्त दूध आटवत नाही बसणार आहे। आणि 1 चमचा कॉर्नफ्लावर। आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते दुधामध्ये आणि हे आपण मिश्रणाची मस्तपैकी फाईन पेस्ट करून घेऊया, सगळ्या गुठल्या काढून टाकूया याच्यातून। आता मी इथे 2 चमचे मिल्क पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लावर टाकून ही दुधामध्ये मिक्स करून ही पेस्ट बनवून घेतली आहे आणि ही आता आपण रबडीमध्ये घालणार आहोत दुधामध्ये। दूध आपलं बऱ्यापैकी थोडस आटलं आहे, आपल्याला हे ठीक करण्यासाठी आपण टाकणार आहोत। मिल्क पावडरने खूप छान टेस्ट येते रबडीला। परत आपण हे थोडी शिजवून घेणार आहोत घट्ट होईपर्यंत। आता मी दुधामध्ये थोडासा केसर टाकते आणि 1 कप साखर टाकते। आता अजून थोडस आपल्याला हे दूध आटवायचं आहे, मस्त घट्टसर करायचं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेते म्हणजे ते छान शिजतील। वेलची पावडर आपण शेवटी करणार आहोत। आता इथे आपली रबडी मस्त घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे, अजून थोडा वेळ आपण याला थोडीशी घट्ट करूया, थोडी अजून त्याला आटवायला पाहिजे, मग ते अजून छान लागेल। तेवढी लच्छीदार रबडी असेल ना तेवढी छान लागतं मलईदार। आता ही आपली रबडी मस्तपैकी घट्ट झालेली आहे, जशी ती थंड होईल तशी ती अजून थोडी थोडी घट्टच होत जाणार आहे।
ही रबडी आपण मस्त पैकी रूम टेम्परेचर ला आणूया। फार गरम आहे ती, मी थंड करून घेते। आता इथे आपली रबडी व्यवस्थित मी थंड करून घेतली आहे आणि इथे मी दोन आंब्याचा पल्प केक करून घेतला आहे। ते मी दाखवले होते ना आमचे देवबागचे अल्फान्सो, त्याचा हा दोन आंब्यांचा मी व्यवस्थित पल्प करून घेतलाय मिक्सरला लावून। आणि हे आपण दुधामध्ये आंबा नाही शिजवू शकत, कारण आंबा दुधामध्ये शिजवला तर दूध फाटतं, म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या थंड करून मग मिक्स करायच्यात। पण ह्याची जी चव असे ना ती नुसत्या रबडीपेक्षा खूप ऑसम असते, त्यामुळे नक्की तुम्ही एक दिवशी ही रबडी बनवा आणि एन्जॉय करा। आता मी हा पल्प ह्याच्यामध्ये मिक्स करते। एक लिटर दूध होतं हे मी थोडंसं आटवून, इन्स्टंटली आटवलंय मी त्याच्यामध्ये, थोडंसं मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लावर टाकून। आणि आता ही मस्तपैकी आपली घट्ट घट्ट रबडी रेडी झाली आहे। आणि आता याच्यामध्ये थोडीशी मी वेलची पावडर टाकते, हे सगळं मी मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, थंड असल्यामुळे ती खूप अतिशय सुंदर लागणार आहे। तुम्ही देखील थोडी थंड करूनच खाल। आता इथे मी वेलची व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि मँगो पल्प, आता त्यामध्ये जेव्हा आपण सर्व करतो ना तेव्हाच हे मँगोचे पीसेस आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे। आता हे लवली मँगो पीसेस मी याच्यामध्ये ऍड करणार आहे। असं फ्रेश मँगोचा चंक्स ना मध्ये मध्ये येणार ना रबडी मध्ये, रबडी अजून छान लागणार। मँगो तर माझा खूप फेवरेट आहे, तो सीझनल आहे ना, नेहमी नाही भेटत, म्हणून त्याचं सीझन आलं की मी सोडत नाही आंब्याला। आता मी ही सर्व करते। आता मी याच्यामध्ये रबडी काढून घेतली आहे मँगोची आणि आता मी त्याला वरून टॉपिंग करते। त्याच्यावरून मी थोडी ड्रायफ्रूटचे काप टाकते, टेम्पटिंग दिसलं पाहिजे। आणि मँगो रबडी म्हटल्या मँगो दिसलाच पाहिजे, सो मी ते मँगोचे चंक्स टाकते थोडेसे वरून। त्याच्यावर थोडस केशर टाकते, ही आपली मँगो रबडी रेडी झाली आहे। तर मग मंडळी माझी यम्मी टेस्टी चिल्ड मँगो रबडी रेडी झाली आहे आणि मी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झाली होती। घेणार का तुम्ही? एकदम मस्त, खूप टेम्पटिंग झाली आहे। तुम्ही पण नक्की बनवा अशी रेसिपी आणि मला सांगा तुमची रबडी कशी झाली ते, नक्की कमेंट करा। आणि माझ्या व्हिडिओला लाईक तर तुम्हाला करायचंय, ऍज अ सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। मी लवकरच भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, पर्यंत बाय बाय मंडळी।